कोल्हापूर विभागातील करवीर परिक्षेत्रात वृक्षारोपणात कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय हे आम्ही पुराव्यानिशी दाखवलं आणि अशीच परिस्थिती सांगली जिल्ह्यात सुद्धा आता बघायला मिळाली. बघूयात सांगली जिल्ह्यातल्या वन विभागाच्या कारभाराचा झी 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. कोल्हापूर नंतर सांगली जिल्ह्यात देखील वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचं चुकीचं इस्टिमेट दाखवून अधिकचे पैसे लाटण्यात आल्याचं समोर आलंय. डीएसआर प्रमाणे जवळपास 90% खड्ड्यांचा दर हा प्रति खड्डा 210 रुपये असायला हवा होता, पण शिराळा वनक्षेत्रपाल आणि सांगलीच्या वनक्षेत्रपालांनी 920 रुपये दर लावला. सोबतच खड्ड्यात टाकण्यासाठी खरेदी केलेली 50% नदीकाठची गाळाची माती आणि 25% शेणखत नेमकं कुठं मुरवलं हे देखील कळायला मार्ग नाही. मी आता आलेलो आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात ढगेवाडी इथल्या वनपरिक्षेत्रात आता उभा आहे. याच परिसरामध्ये वनविभागाच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जुलैमध्ये झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अनेक झाडं या डोंगर माथ्यावर लावण्यात आली, पण ही झाडं लावताना नियमाप्रमाणे लावलेली आहेत का आणि त्याचबरोबर ही झाडं जगलेली आहेत का हे तपासण्यासाठी मी इथं दाखल झालेलो आहे. बघूया आता काय स्थिती आहे नेमकी झाडांची किंवा त्यांना घातलेल्या खतांची मातीची. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर प्रत्येक झाडाच्या देखभालीसाठी पैसे अदा केल्याचं कागदोपत्री दाखवलंय, पण प्रत्यक्षात स्थिती उलटीच असल्याचं दिसून येत आहे. ढगेवाडीच्या या परिसरामध्ये जी झाडं लावलेली आहेत वनीकरणातून हे आपण बघतोय, हे मुख्य झाड आहे आणि त्याच्या भोवती मात्र तण किती मोठ्या प्रमाणात वाढलं आहे हे दिसून येत आहे. पण ही परिस्थिती इथं जागेवर असताना दुसरीकडं मात्र वनविभागानं इथल्या परिसरातले जो तण काढलेलं आहे म्हणून वाउचर केलेले आहेत. अजित प्रकाश कोळेकर असं एका व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या नावानं चेक काढलेला आहे. जवळपास 11,000 हा चेक आहे. या चेकच्या माध्यमातनं हे तण काढल्यानंतर त्याला पैसे दिले असं कागदोपत्री दाखवलेलं आहे, पण इथं परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मरळनाथ परिसरात लावलेली अनेक झाडं मेली आहेत. तिथल्या ग्रामस्थांना ही कामं कशी झाली हे विचारल्यानंतर त्यांनी या कामाचा पंचनामा करून कामाबाबत प्रश्न उपस्थित केलाय. हिनी काय केलंय, पहिल्यांदा खड्डे काढली ती आणि खड्डे काढल्यानंतर हिनी सगळी माती भरलेली आहे. मुरुम जवळजवळ 90% मुरुम भरलाय आणि फक्त 10% हिनी वरण नुसती माती टाकल्या, दुसरं काय केलं नाही, यांचं लक्षच नाही. हे आता तुम्ही बघता हे झाड वाळून गेलंय. आम्ही किती वेळा तर सांगितले यांना की असंच झालंय, वाय तुम्ही पाण्याचं नियोजन करा. पहिल्यांदा म्हणली करतो नियोजन, आता त्यानंतर इकडे बघाय पण आलेलं नाही. ते वनविभागाचे अधिकारी चुकीचं इस्टिमेट तयार करून बोगस नदीकाठची गाळाची माती आणि शेणखत खर्ची घालून गप्प बसले नाहीत, तर त्रयस्थ व्यक्तीच्या नावे मजुराचे पैसे वठवून देखील ते लाटल्याचं झी 24 पाहणीत समोर आलंय. इथं समोर माझ्या काही पारावर बसलेत लोक गावात, त्यांना विचारूया. अक्षय हनुमंत गायकवाड ढगेवाडी सापडतोय का मला सांगा. अक्षय हनुमंत गायकवाड म्हणून आहे ढगेवाडीत राहणारा, इथे राहतोय का कोण? नाही, आपल्या गावात ढगेवाडीत ही व्यक्ती नाही, इथं कोण राहत नाही. तुझ्या ओळखीचा आहे का अक्षय हनुमंत गायकवाड? कोणी नाही सर, कोणी नाही. तुमच्या ओळखीचा कोण आहे का? नाही, कायंगडे आहे पण गायकवाड नाही. आपण पाहिलं की पुन्हा मी गावात फिरून या पारावर आलोय, पण पारावरच्या लोकांना सुद्धा या गावात अक्षय हनुमंत गायकवाड नावाचा व्यक्ती राहतोय याची कल्पना नाही आहे. तरीसुद्धा वनविभागानं त्याच्या नावानं धनादेश काढून त्याला पैसे दिलेले आहेत. वास्तविक शासनाच्या महसूल आणि वनविभागाच्या आदेशाप्रमाणे वनक्षेत्रामध्ये काम केलेल्या मजुरांना रोख रक्कम न देता ती रक्कम थेट मजुरांच्या खात्यावर वर्ग करावेत असं म्हटलंय. पण गावात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावे पैसे वर्ग करून मजुरांना रोखीनं पैसे अदा केलेत तेही कमी. अशा मजुरांपर्यंत झी 24 पोहोचली त्यावेळी मजुरांनी आम्हाला रोखीनं 150 आणि 200 रुपये मजुरी दिल्याचं सांगितलं. पैसे आम्हाला साहेब रोखीनेच मिळाले होते, त्यांनी रोखीनेच दिले आम्हाला. बर, किती मजुरी किती दिली आणि ते कसे पैसे एकत्र दिले की कसं दिले? मजुरी आम्हाला जसं मस्टर भरेल तसं 15 दिवसाचं आठवड्याचं त्यांनी ते 200 रुपये प्रमाणे आम्हाला दिलेलं आहे. आणि बायकांना कसे दिले मग? तुमच्या महिलांना त्यांनी 150 रुपये प्रमाण पगार काढलेला आहे. शिराळा वनक्षेत्रपालांनी मजुरीची रक्कम अदा करताना काम तपासले, ते बरोबर आहे असा शेरा मारून धनादेशाद्वारे एका व्यक्तीच्या नावेच पैसे अदा केलेत. तो व्यक्ती कोण याचा तपास मात्र आम्हाला लागला नाही.
21 ऑक्टोबर 2016 रोजी महसूल आणि वन विभागानं परिपत्रक काढून थेट मजुरांच्या नावे पैसे अदा न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं म्हटलंय. पण अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवलीय. इतका करून देखील नियमाप्रमाणे काम झाल्याचा दावा केलाय. नंतर मात्र झी 24 तासनं पुरावा दाखवल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं झालेल्या कामाची चौकशी करू असं सांगितलंय. वास्तविक झालेल्या सर्व कामांची तपासणी करून पैसे अदा करण्याची प्राथमिक जबाबदारी वनक्षेत्रपालांची आहे असं असताना हेच अधिकारी चौकशी करू असं म्हणतायत. शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत, ज्याचे अकाउंट नसतील त्याचे अकाउंट काढा आणि त्याच्याच खात्यावर मग प्रत्येक मजुराच्या खात्यावर पैसे जमा करा असं म्हटलेलं. वन विभागाने त्याला अडचण काय व्हायला लागली? वन विभागाचं थोडी इंटेरियर काम असतात आणि अगदी ग्रामीण भागातल्या लोकांची खाती उघडणं वगैरे थोडंसं त्रासदायक असते आणि गडबडीच्या वेळी हे घडलेलं आहे असं नाही. हा म्हणजे ते आता पुढे ते सुधारणं होईल हळूहळू. ज्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनं बिला अदा झाली तेच अधिकारी कामं चुकीच्या पद्धतीनं झालं असतील तर चौकशी करू असं म्हणतायत. मरळनाथपूर आणि ढगेवाडी इथल्यासारखीच सांगली वनक्षेत्रातील मौजे भोसे दंडोबा इथली परिस्थिती आहे. सांगली मिरज वनपरिक्षेत्रामधील दंडोबा देवालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलंय अशा प्रकारचा दावा वन विभागाचा आहे. पण प्रत्यक्षात या दंडोबाच्या परिसरात आल्यानंतर कशा प्रकारचं वनीकरण झालेलं आहे हे आपल्याला दिसून येते. अनेक खड्डे अशाच पद्धतीनं रिकामे पडलेले आहेत, त्यामुळं या खड्ड्यांचा हिशोब कोण देणार असाच प्रश्न निर्माण होतो आहे. वास्तविक खड्ड्यांमध्ये झाड नाही तर या खड्ड्यांचा हिशोब कागदोपत्री लावता येणार नाही. तरीसुद्धा सांगली मिरज वनविभागानं या खड्ड्याचा खर्च उचलून हे पैसे संबंधित व्यक्तीला अदा केल्याचं कागदोपत्री दाखवलं आहे, त्यामुळे नेमका घोलमाल कुठं आहे हेच कळायला तयार नाही आहे. मरळनाथपूर, ढगेवाडी आणि भोसे दंडोबा इथं केलेल्या वृक्षारोपणाचा खर्च पाहिल्यास प्रतिरोप सरासरी 1,800 रुपये खर्च आल्याचं कागदपत्रावरून दिसून येत आहे. इतका पैसा खर्च होऊनही वास्तवात परिस्थिती वेगळीच आहे. वनमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाचे पैसे लाटणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा हिरव्यागार महाराष्ट्राचं स्वप्न फक्त कागदावरच राहील. प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली.